पावसाचा जोर कायम राहिल्यास कांद्याचा भाव आणखीन वाढण्याची शक्यता मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. इकडे कांदा उत्पादकांसमोर पावसानं बांधा निर्माण केला आहे. पावसामुळे कांदा खराब झाला असून आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. उत्तम प्रतीचा कांदा कमी असल्यानं प्रति किलोचा भाव 50 ते 60 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास भाव आणखीनही वाढू शकतो अशी माहिती मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आज रोजी कांद्याची आवक 200 गाडी आहे. त्यात नवीन कांदा 150 ते 60 गाडी नवीन कांदा आहे आणि जुना कांदा 10 ते 15 गाडी आणि पांढरा कांदा 25 ते 30 गाडी आहे. सध्या पावसामुळे कांद्याची नासवट लई झालेली आहे. म्हणजे प्रत्येक शेतात पाणी थांबल्यामुळे कांदा पाणी पिल्यामुळे कांदा नासत चाललेला आहे. सध्या कांद्याची परिस्थिती लई बिघडलेली आहे. चांगला कांदा आहे का 3000 पासून 5000 रुपयापर्यंत नवीन कांद्याचा भाव आहे आणि जुना कांदा 6000 रुपयापर्यंत आहे. बाकीचे कांदे 1000 ते 2000 आसपास विकतात आणि काही शेतकरी इथं कांदे टाकून चालले. ते कांद्याची मागणी पण नाही. ते पावसात धुल्यामुळे नासलेले कांदे असल्यामुळे इकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मात्र मोठा आर्थिक फटका बसला आहे. पावसामुळे कांद्याचं पीक खराब झालंय. परिणामी पेरणीचा खर्च देखील निघणं मुश्किल बनल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. कांदा लागवड लागत केली होती. त्याचं साधारण एकरी उत्पन्न 200 बॅग होत. परंतु पावसाच्या जास्त पावसामुळे अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे भरपूर पाऊस पडला आणि कांदा काही खराब झाला. त्याच्यात 50 गुणी पण एकरी निघाला नाही. तो येऊन मी आज एकरी 40 गुणी घेऊन मार्केटला आलेलो आहे. त्याच्यापैकी आता मार्केटला आल्यानंतर कांद्याला भाव चांगल्या कांद्याला चांगला भाव आहे. जुन्या कांद्याला भाव चांगला भेटतोय. परंतु जे पावसाळ्यात भिजून कांदा आला त्याच्यामुळे आमच्या कांद्याला भाव भेटत नाही. काही कांदा टाकून जाण्याची परिस्थिती आली आहे. त्याच्यामुळे आता हे नुकसानाचं सगळं नुकसान आहे. शेतकऱ्याचं नुकसान आलेलं आहे. कधी दुष्काळानं ग्रस्त केलं तर आता ओल्या दुष्काळानं बेजार करून सोडलंय. काय करावं कोणाला सांगावं अशी कैफियत कांदा उत्पादकांसह शेतकऱ्यांनी मांडली आहे.